भले पुरेसे कडू न गेले, विसरून जाऊ सारे क्षणवर, जरा विसावू या वळणावर, जरा विसावू या वळणावर। खरंच असं होतं का हो? मन पूर्ण रिलॅक्स होतं का? कित्येक वेळा असं होतं की एकटं बसलं की मनात विचारांचा काहूर उठतो, घडून गेलेल्या सगळ्या घटना, आपले झालेले अपमानाचे प्रसंग, राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार यासारख्या सगळ्या घटना मनात दाटून येतात। आता असा कचरा वेळेत नाही काढला ना तर कित्येक वेळा गंभीर आजाराचं कारण हे आपल्या मनातल्या अशा प्रकारच्या भावभावना असतात। या सगळ्या काढून टाकायच्या आहेत। अगदी यासाठी एक सोपं टेक्निक ग्रँडमास्टर चोवा कुक्से यांनी प्राणी किलिंगमध्ये दिलेलं आहे आणि ह्या टेक्निकचं नाव आहे फॉरगिवनेस। कसा करायचा फॉरगिवनेस? तर पहिल्यांदा ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलंय त्यांची लिस्ट करायची, मनापासून म्हणायचं मी या सगळ्या व्यक्तींना पूर्णपणे क्षमा करत आहे। बरोबर आहे तुमचा प्रश्न, मनापासून सुरुवातीला येणारच नाही, पण रोज म्हणत तर जाऊया, फक्त म्हणत जाऊया मी ह्या व्यक्तींना पूर्णपणे क्षमा करत आहे। आणि त्याच्यानंतर फक्त म्हणा कृपया मलाही क्षमा करण्यात यावी, कारण जसं इतरांमुळे आपण दुखावलंय ना तसं आपल्यामुळे खूप लोक दुखावलेत। हां, कित्येक वेळेला हे आपल्याला माहीत नसतं असं मात्र नक्की घडतं। तर करून बघा फॉरगिवनेस।